हॅलो, नमस्कार नमस्कार. सर. याचबरोबर श्रोत्यांनाही माझा नमस्कार. आपली मालिका चालू आहे भारतीय मातृदेवतांचा इतिहास. भारतातील वेगवेगळ्या धर्मातील मातृदेवतांची आपण डॉक्टर अशोक राणा यांच्याबरोबर चर्चा करतो. त्यांचा इतिहास माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आजपर्यंत आपण 24 भाग पूर्ण केलेत. आज आपण आहोत 25व्या भागामध्ये. मागच्या भागामध्ये सिद्धायिका या जैन धर्मातील मातृदेवताबद्दल आपण जाणून घेतलं आणि त्या भागामध्ये आपण जाहीर केलं होतं की 25व्या भागामध्ये आपण गौरी या मातृदेवतेबद्दल जाणून घेणार आहोत. गौरी या मातृदेवतेबद्दल माहिती सांगतायत डॉक्टर अशोक राणा, इतिहास संशोधक, संस्कृती अभ्यासक. सर, काय सांगता येईल गौरी या मातृदेवतेबद्दल? गौरी या शब्दाचा अर्थ होतो गोरी, म्हणजे पार्वतीची दोन रूपं जी हिंदू परंपरेत मानली गेली आहेत. गौरी ही सौम्य रूप पार्वतीचं मानलं गेलं आहे आणि दुर्गा हे रौद्र रूप, किंवा थोडस क्रोध क्रोध निर्माण करणारं, संताप निर्माण करणारं, किंवा रागीट. क्रोध म्हणजे संताप. हा रागीट, रागीट, हा रागीट शब्द आपल्याकडे आहे. तर अशा तऱ्हेने दोन रूपं ही पार्वतीची रूपं मानली जातात. आता भाद्रपद महिना चालू आहे आणि आज हरितालिका व्रताचा दिवस आहे. काजळ तीज म्हणतात त्याला. हा, तर काजळ तीज का म्हणतात आणि हरितालिका किंवा हरितालिका दोन्ही शब्द आहेत ते का म्हणतात? भाद्रपद शुद्ध तृतीया, भाद्रपद महिन्याचा पहिला सोहळा, तर त्यातला जो तिसरा दिवस आहे त्याला काजळ तीज, तीज म्हणजे तिसरा दिवस. काजळ म्हणजे अंधार या अर्थाचा शब्द आहे आणि हर हा शब्द जो आहे तो शिव या अर्थाचा आहे. तर हरतालिका म्हणजे शिवाशी संबंध तिचा आहे. तर तिचा अभ्यासकांनी आपापल्या परीने अर्थ शोधला. हरतालिका म्हणजे काय? तर अली हा शब्द आहे. हरतालिका मध्ये अली शब्द आहे. अली म्हणजे सख्या. सख्यांनी हरित म्हणजे हर अपहरण केलेल्या पार्वती, म्हणजे सख्यांनी पार्वतीला पार्वतीचं अपहरण केलं आणि गुहेत तिच्या व्रताचं पालन केलं, त्या व्रताचं पालन केलं. कोणत्या? हरतालिका व्रताचं, किंवा काजळ तीज या वर्षाचा, किंवा तीज. जसं बंजारा समाजामध्ये तीज हा मोठा उत्सव असतो तो सुद्धा या हरतालिकेशी संबंधित आहे. तर सौभाग्य प्राप्तीकरता महिलांनी पाण्याचा थेंबही न घेता हे व्रत करायचं असतं. शिवगौरीची पूजा या दिवशी करतात, रात्रभर जागतात आणि मग गौरीचं विसर्जन करतात, असा या व्रताचा नियम आहे. हे व्रत प्रामुख्याने महाराष्ट्रात आचरलं जातं. इतर ठिकाणी तुम्हाला हरतालिका शब्द आढळत नाही, पण महाराष्ट्रात त्याला हरतालिका म्हणतात. आता ते का पडलं त्याचं स्पष्टीकरण सुद्धा धर्मग्रंथामध्ये आलेलं आहे. तर ते वेगळं आलंय. आपण यापूर्वी हरी म्हणजे हर 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 हा शब्द वापरला शिवासाठी, पण या ठिकाणी हरी हा शब्द सुद्धा आहे. तर त्याचं कारण असं दिलंय की हरिताल नावाचं एक लाकूड आहे, त्यात पिवळ्या रंगात पार्वतीची प्रतिमा रंगवली जात असे, त्यामुळे त्याला हरितालिका असं म्हटलंय. आणि त्याचं स्पष्टीकरण दिलंय, भाद्रस्य कज्जली कृष्णा शुद्धाच्या हरितालिका, म्हणजे काळ्या रंगाची पार्वती या दिवशी उजळ झाली म्हणून त्या तृतीयेला काजळ तीज म्हणतात. काजळ ती शब्दाचे स्पष्टीकरण या संस्कृत वचनामध्ये आलंय. या दिवशी हरिकाली, हस्तगौरी आणि कोटीश्वरी या व्रत ही सुद्धा व्रतं केली जातात. ही सर्व व्रतं शिवपत्नी पार्वतीशी संबंधित आहे, कारण पार्वतीचं एक नाव गौरी आहे. हरितालिका, हरितालिका हा जो शब्द आहे त्यात हरिताल एका वृक्षाचं नाव आहे आणि हा वृक्ष गौर नावाच्या पर्वतावर मोठ्या प्रमाणात आहे. आता गौर पर्वत कुठे आहे? तो कैलासाच्या उत्तरेकडे आहे आणि तो सोन्याचा आहे अशी एक समजूत आहे. त्याच्या पायथ्याशी बिंदू नावाचं सरोवर आहे. या सरोवराच्या काठी भगीरथाने तपश्चर्या केली होती, त्याचप्रमाणे इंद्राने या ठिकाणी अनेक यज्ञ केले होते अशी म्हणतात. वायुपुराण, ब्रह्मांड पुराण आणि मत्स्यपुराणात आहे. गौर या पर्वताशी संबंधित गौरी ही मातृदेवता असावी. मुळात पार्वतीशी तिचं नातं जुळण्याच्या पूर्वी गौर या पर्वताशी संबंधित ती आहे असं दिसतं. ती काळ्या रंगाची पार्वती आणि गौर पर्वतातल्या हरिताल वृक्षापासून, हरिताल वृक्षाच्या लाकडापासून निर्मिल्यामुळे गौरी या रूपातली असं पुराण सांगतात. गौरी, हरिताल, हरितालिका आणि काजळती या शब्दाचा संबंध पुराणांनी अशा तऱ्हेने स्पष्ट केला. पुराण ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. त्यातून आपल्याला काही ठिकाणी इतिहास सापडतो, सापडत नाही असं नाही, पण पूर्णतः तो इतिहास नसतो. पुराण कथा ह्या इतिहास नसतात. तर तिचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आता ते असं आहे
ते आणखी स्पष्टीकरण पुराणात कसं देतात ते पाहूया आपण. तर काही पुराणामध्ये पार्वतीच्या गौरी या रूपाचं किंवा ह्या नावाचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्या स्कंद पुराण असं म्हणतं की पार्वती आधी काळी होती, तिने अनरकेश्वर तीर्थात स्नान करून तिच्या लिंगापुढे दीपदान केल्यामुळे ती गौरी झाली असं स्कंद पुराण म्हणतात. वायुपुराणात असा उल्लेख आहे की देवी प्रारंभी अर्धी पांढरी व अर्धी काळी होती, नंतर तिने स्वतःला दोन रूपांमध्ये विभागून घेतलं, त्यातलं एक पांढरं तर दुसरं काळं. या मिथकातून मातृदेवतांच्या विलिनीकरण तसेच विभक्तीकरणाचा वास्तवाचा बोध होतो. म्हणजे विभक्तीकरण म्हणजे दोन होणे, एका मातृदेवीचे दोन भाग होणे, आणि विलिनीकरण म्हणजे दोन मातृदेवता एकत्र येणे. हे स्वतंत्र मातृदेवता असतात पण त्याचे फक्त एकत्र आल्यावर मात्र तिला एकच कोणतं तरी रूप दिलं जातं. वैदिक गौरांग सहचरी म्हणजे वैदिकांनी गौरांग सहचरी असं तिला म्हटलं, आणि सिंधू संस्कृतीची कृष्णवर्णा या मातृदेवतामधला फरक त्यातून स्पष्ट होतो असं नीलकमल शर्मा नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांचा भारतीय मातृदेवता नावाचा ग्रंथ आहे, हिंदीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ते असं म्हणतात या ग्रंथामध्ये यही देवी के द्विविध रूप का ऐतिहासिक रहस्य है, पण पुराणों के समय इस तक इस प्रजातीय भेद की स्मृति लोगों में विद्यमान रही हो इसकी अधिक संभावना नहीं जान पड़ती. पुराणकारांनी या दोन्ही देवतांना एकत्र मानलं. देवी की इन दोन वर्णों को अब उनके दो रूपों का प्रतीक माना गया है असं ते त्या ह्या ग्रंथात म्हणतात. अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीत अशा प्रकारचा ग्रंथ नाही आहे खरं म्हटलं, म्हणजे हिंदीने या तऱ्हेने समृद्ध केलं या मातृदेवतांच्या ग्रंथाच्या निमित्तानं. आणि पुढे ते म्हणतात की उग्र रूपे कृष्णवर्णा, म्हणजे गौरी ही श्वेतवर्णा आणि उग्र रूपातली कृष्णवर्णा अशी दोन गौरीची रूप काही पुराणात सांगितली आहे. इसी के मार्कंडेय पुराण के उस संदर्भ का भी समाधान होता है जिसमें कहा गया कि दानवों के विरुद्ध युद्ध करने से पहले देवी ने अपने आप को अंबिका से पृथक कर लिया जिससे उसका रंग काला हो गया, अंबिकी की नातं तोडल्यामुळे ती काळी झाली असं एक स्पष्टीकरण मार्कंडेय पुराणात आहे. पार्वतीच्या ह्या दोन रूपामागील ऐतिहासिक कारणाचा बोध वरील स्पष्टीकरणातून आपणास होतो, परंतु या दोन रूपामागची भूमिका स्पष्ट होत नाही. उग्र रूपात पूजले जाणाऱ्या काली, चंडिका तसेच दुर्गा या मातृदेवतांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण ते पाहू, काली केवरी पाहू आणि मला वाटते चंडिकेवर आपण पाहायला आहे ती पाहू नंतर. तर अशा तऱ्हे सौम्य रूपातील गौरी, अन्नपूर्णा इत्यादी मातृदेवतांचं तसं काही स्वतंत्र स्थान नाही आहे. त्यांच्या स्वतंत्र उपासनांचे संप्रदाय किंवा देवालय नाही. गौरीचं स्वतंत्र पीठ कनौजला आहे तसं पार्वतीचं कुठेही नाही. पार्वतीचं स्वतंत्र मंदिर तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाही, पण गौरीचं मिळतं. शिवमंदिरात काही ठिकाणी ती गाभाऱ्याच्या मागील भिंतीतल्या कोनाड्यात अर्थातच लहान आकारात दिसतं. त्यावरून पार्वती ही शिवपरिवारात समाविष्ट झालेली दुय्यम स्वरूपातली मातृदेवता आहे हे स्पष्ट होतं. शिवपत्नी म्हणून ती कुटुंब वत्सल गृहिणीप्रमाणे आपल्या दोन मुलांचा सांभाळ करताना पुराणांनी वर्णिले आहे. जसं आता गौरीला स्वतंत्र स्थान आहे, कालिकेला स्वतंत्र स्थान आहे, चंडिकेला स्वतंत्र स्थान आहे, तसं काही पार्वतीचं स्वतंत्र स्थान किंवा मंदिर नाही. तिला इतर आपल्या भारतीय समाजात ज्या स्त्रिया सामील होतात, आपल्या लग्न करून एखाद्या कुटुंबात जातात आणि मुलाबाळांना सांभाळतात, चूल आणि मूल असं तिचं एक रूप असतं कामाचं, तशी ती पार्वती आपल्याला पुराणात सापडते आणि तिच्या मूर्ती सुद्धा तशा आढळतात. त्यामुळे मग विनायक जो आहे, गणपती आहे, त्याला गौरी पुत्र नाव जे मिळालं ते गौरीमुळे मिळालं. गजमुगणपती शिवपरिवारात सामील झाल्यावर त्यातही स्थान दुय्यम ठरलं. तोही स्वतंत्र असं दैवत आहे गणपती, पण शिवाशी निगडीत झाल्यामुळे मग तोही लहान मुलगा म्हणून, मोठा मुलगा कार्तिकेय, लहान मुलगा गणपती, अशा कथा पुराणिकांनी तयार केल्या. कारण तो क्रम जो आहे त्यांच्या संप्रदायाचा, संमेलनीकरणाचा क्रम त्या कथामध्ये दिसतो. तर तोही स्वतंत्र देव आहे, शिवपूजक, पार्वती पूजक आणि गजानन पूजक. आणि कार्तिकेयाचे स्वतंत्र पूजक आहेत, त्यांचाही संप्रदाय आहे. आणि मग हे सगळे संप्रदाय एकत्र आले, तसं आपण राजकीय क्षेत्रात अनेक पक्ष एकत्र येतात, त्यांची युती होते, मग त्यांचं नाव काहीतरी ठेवतात एक वेगळं, तसं हे शिव किंवा शैव संप्रदाय हे जे नाव पडलं आणि त्यात मग हे सगळे संप्रदाय सामील झाले. पण आपण शाक्त नावाचा संप्रदाय आहे जो पार्वतीशी या पूजनाचा आहे, गाणपत्य नावाचा एक संप्रदाय आहे गजानना पूजणारा, आणि कार्तिकेचा स्वतंत्र संप्रदाय महाराष्ट्रात नाही आहे पण दक्षिण भारतात आहे. सुब्रमण्यम त्याला म्हणतात, अय्यप्पन वगैरे अनेक नाव आहेत. तर अशा तऱ्हेने हे सगळे संप्रदाय स्वतंत्र आहे, पण काही कारणाने त्यांना एकत्र यावं लागलं आणि एकत्र आल्यावर त्याचं रूपांतर एका कुटुंबात
झालं आणि आता ज्या कथा आपण पाहतो त्याच्यामध्ये ह्या कुटुंब कथा आहे सगळ्या. तर त्या शिवपरिवारात पार्वती पहिल्यांदा सामील झाली म्हणून ती पत्नी शिवपत्नी म्हणून तिचा उल्लेख आढळतो. नंतर कार्तिकेय सामील झाला तो मोठा मुलगा, नंतर गजाननाचा समावेश झाला मग त्याला लहान मुलगा, आणि मग त्यामुळे शिवपरिवारात ह्या सगळ्या दैवतांचं स्थान दुय्यम झालं, शिव महत्वाचा झाला. शिवाची स्वतंत्र देवालय मोठ्या प्रमाणात आहे तेवढी आपल्याला गणपतीची किंवा कार्तिकेयाची किंवा पार्वतीची मंदिरं दिसत नाही. गौरीला सुद्धा अशा प्रकारचं स्थान नंतर मिळालं, पण इतर संप्रदाय तिला स्वतंत्रपणे तिचं स्थान आहे. म्हणजे गौरी पार्वतीचं रूप मानलं तर तिला काही महत्वाचं स्थान शिवपरिवारात नाही आहे, पण इतर संप्रदायांनी मात्र तिला स्वतंत्रपणे स्थान दिले आणि तिचं महत्व मानलं, त्यावर ग्रंथ तयार झाले. त्यातल्या तंत्र संप्रदायाचा उल्लेख वारंवार येतो, जो भारतातला किंवा जगातला सगळ्यात जुना संप्रदाय आहे. भारतात तो अजूनही अनेक रूपात आहे शिल्लक. तर तिथे गौरी नावाची एक मात्री दिसत आहे. तिचं जे वर्णन तंत्र संप्रदायातल्या ग्रंथांनी केलं आहे त्यात तिच्या ती चार हाताची आहे, चतुर्भुज आहे. तिच्या हातात आरसा आहे, अंजन शालाका आहे. अंजन शालाका म्हणजे अंजन म्हणजे काजळ, म्हणजे काजळ लावण्याकरता जी काडी असते त्याला अंजन शालाका म्हणतात. जसं सुरमा लावतात काही लोक, ते मुस्लिम लोकांची जास्त प्रथा आहे ती, तर त्यांच्याकरता एक काडी असते त्याला अंजन शालाका म्हणतात. पाश आणि अंकुश तिच्या दोन हातात असतात. पाश म्हणजे सत्ता दाखवणारी, अंकुश हे सुद्धा सत्तेचा दंड, म्हणजे तुम्हाला दंड करायचा असेल, कोणाला गुन्हा शिक्षा करायची असेल, त्याचं प्रतीक म्हणून अंकुश आहे. अंकुश हे प्रामुख्याने हत्तीला ताब्यात आणण्याकरता, काबूत आणण्याकरता हे हत्यार अवजार वापरतात. आरसा आणि अंजन शालाका ज्या स्त्री सुलभ भावांचं प्रतीक आहे. स्त्रियांना आरसा अतिशय प्रिय असतो. म्हणजे एखाद्या स्त्रीनी नवीन कपडे घेतले किंवा साडी नेसली की आरसा नसला होती भोवती ती अस्वस्थ होते, म्हणून असे अनेक आरसे स्त्रियांच्या खोलीत असतात. तर हेच प्रतीक, स्त्री सुलभ प्रतीक या ठिकाणी दाखवलं आहे. आणि पाश आणि अंकुश म्हणून जे दाखवलंय दोन तिच्या हत्यात हत्यारं, तर ती हत्यारं सक्तीची प्रतीक आहे. म्हणजे गौरीचा संप्रदाय ज्या ठिकाणी होता तिला मानणारा एक वर्ग होता, तिला तिने मातृदेवता मानलं आणि प्रामुख्याने मातृसत्ता जी एक परंपरा आपल्याकडे होती, जगातही होती आपल्याकडे होती, त्यात गौरी ही अतिशय महत्वाची मातृदेवता होती असं तंत्र संप्रदायातल्या ग्रंथांनी व्यक्त केलंय. जैन धर्मामध्ये सुद्धा गौरीला यक्षिणी म्हणून स्थान दिलेलं आहे. आपण यापूर्वी यांबिका आणि सिद्धायिका या मातृदेवतांची माहिती पाहिली आणि त्यांना शासन देवता म्हणून जे मान्यता दिलेली आहे जैनांनी, तशीच मान्यता गौरीला सुद्धा यक्षिणी म्हणून दिली आहे. आणि श्रेयांसनाथ नावाचा जो तीर्थंकर आहे त्याची सेविका म्हणून तिचं स्थान जैन धर्मात आहे. दिगंबर जैन हा जो संप्रदाय अतिशय जुना आणि सर्वात प्रचलित, त्यांनी तिला स्वीकारलं, तिचं वाहन हरिण असं त्यांनी दिगंबर जैनांनी मान्य केलं. आणि मग श्वेतांबर जैनांनी मात्र तिला सिंहवाहना मानली. आपण सिंहवाहिनी अंबिका, सिंहवाहिनी सिद्धायिका ह्या दोन मातृदेवता जैनांनी तिच्या स्वीकारल्या, तसंच गौरीला त्यांनी स्वीकारलं. हिचं नातं मग पुन्हा दुर्गेशी जुळतं आणि तिच्या चार हातामध्ये मुदगर, कमल, कलश आणि वरदमुद्रा. मुदगर म्हणजे आता जे पैलवान लोक मुदगल वापरतात त्याला मुदगर म्हटलंय आपल्या जैनांनी, तो तिच्या हातात आहे म्हणजे ती शक्तीची देवता आहे. हातात कमळ आहे, तर कमळ हे स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. कलश हे सुद्धा स्त्रीत्वाचं प्रतीक आहे आणि ती अभय मुद्रा किंवा वरद वर देते आपल्या भक्तांना, म्हणून तिला वरद मुद्रा. अशा चार प्रकारच्या दोन प्रकार इथे वरद मुद्रा एक मुद्रा आहे आणि बाकी ठिकाणी तिचे जे अवजार आहेत किंवा शस्त्र आहेत किंवा आपण प्रतीकं म्हणून. तर श्वेतांबर जैनांनी कमळाच्या ऐवजीला अंकुश धारण केलेली दाखवली आहे. म्हणजे सत्तेचं प्रतीक हे अंकुश आहे. बौद्ध धर्माने सुद्धा गौरीला स्वीकारलं. बौद्ध धर्मामधला वज्रयान हा एक संप्रदाय आहे, त्यात आठ लोकप्रिय दैवतांना स्वीकारलं. तसं गौरी त्यांना गौरीच म्हटलेलं आहे. साधनमाला हा बौद्ध ग्रंथ आहे, निष्पन्न युगावधी हा ग्रंथ आहे. त्यामध्ये तिच्याविषयीची काही माहिती आली ती आता आपण पाहू. अत्यंत भेसूर म्हणजे भयकारक असं त्या देवतांचं रूप असून त्यांनी मुंडमाला धारण केलेल्या गौरीचे जे प्रकार आहे ते सांगितले आठ. तर त्यांची नावं आहेत, ती नाव पाहू आपण. गौवी म्हणजे गौर वर्णाची, अंकुश हे तिचं चिन्ह आहे. चौरी नावाची एक गौरी आहे बौद्धांमध्ये, तिला पीठवर्ण म्हणजे पिवळ्या रंगाची, प्राश हे तिचं चिन्ह आहे. तिसरी गौरी जी आहे तिचं नाव वेताली, लाल रंगाची ती आहे, साखळी तिचं चिन्ह आहे. घसमरी नावाची गौरी आहे बौद्धांची, तिला हिरव्या रंगाची म्हटलं आहे, घंटा हे तिचं चिन्ह आहे. शबरी नावाची गौरी आहे,
तिथं श्वेत रंगाची ती आहे, बेरू पर्वत तिचं चिन्ह आहे. चंडाली नावाची जी मातृदेवता स्वतंत्र आहे तिला गौरीमध्ये समाविष्ट करून बौद्धांनी तिला निळ्या रंगाची म्हटलंय. वन्ही कुंड म्हणजे आगीचं कुंड, यज्ञकुंड हे तिचं चिन्ह आहे. डोंबी आणि डोंब नावाची एक जातच आहे आपल्याकडे अस्पृश्यात, तर ते नाव तिला दिलेलं आहे. ती मिश्र वर्णाची, अनेक रंग तिच्या मूर्तीमध्ये असतात आणि पताक आहे तिचं चिन्ह आहे. या सर्व देवता द्विभुज आहे, म्हणजे दोन हातांच्या आहे. त्यांच्या एका हातात त्यांची ओळख पटवणारं चिन्ह असतं, तर दुसऱ्या हातात हाताची तर्जनी मुद्रा असते. तर्जनी हा शब्द आपल्या हाताच्या शेवटली जी करंगुळी आपण त्याला नाही, तर्जनी ही दुसऱ्या दुसऱ्या नंबरची पहिल्या नंबरची, हा आपल्या हाताचा जो पहिलं बोट आहे मोठ त्याला तर्जनी म्हणतात. दुसऱ्या बोटाला मध्यमा म्हणतात, मध्यमा म्हणतात. मग अनामिका, मग तर्जनी, करांगुली असे चार असे, हा अंगुष्ठ वेगळा. अशा तरी त्या हा ह्या ज्या जी चिन्ह आहेत ती अशा तर्जनी मुद्रेत असलेली गौरी दाखवली आहे. आता संगीतामध्ये गौरी नावाची रागिणी सुद्धा आहे. राग असतात तसं रागिणी सुद्धा एक प्रकार आहे, स्त्री वाचक तो शब्द आहे. आणि तिच्याबद्दल जी माहिती आहे ती ती अशी आहे, तिची जाती म्हणजे रागांच्या जाती असतात ती संपूर्ण, संपूर्ण म्हणजे ज्यात पूर्णत सगळे स्वर येतात त्याला संपूर्ण म्हणतात. वक्ररूपी असून या रागात ऋषभ दैवत कोमल असतात, बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. त्यांचं मुख्य अंग रेम पानी ढ प म पम ग रे असा असा आरोहात त्याचं रूप असतं गौरी रागाचं. आणि आरोहात सारे ग म रे ग ग म प म प ध नि सा असे आरोहात हे स्वर येतात. अवरोह जो आहे त्यामध्ये सानिध म प ध म म प रे ग रे ग रे निसा निसा असे स्वर येतात. तिचं सुद्धा त्या रागिणीचं ध्यान सांगितलं आहे संगीत शास्त्रामध्ये. श्यामा मधोन्मत मत्त कलेवरावरा विभाते तंत्री करियोः सुगायता नितांत यत्तान विभूषिता गती गीतस्य गौरी रसिका विरांतरे असा एक श्लोक आहे. त्यात तिचं वर्णन आहे, रागिणीचं वर्णन आहे. त्यात गौरी ही सावळी मदाने जिची काय उद्मत्त झालेली आहे, म्हणजे उद्मत्त अशी ती देवता त्या संगीत शास्त्राने मांडली आहे. ती श्रेष्ठ असून तिच्या हाती एक उत्तम वीणा आहे, पण जी श्रेष्ठ गायिका असं म्हटलंय. तिच्या गीतांची जी गती आहे त्या गतीबद्दल म्हटलं आहे, आपण आता पाहूया ते काय म्हटलं आहे ते. तर तिच्या अमितान भूषित आहे. अशी ही रसिक गौरी संध्या समय गायली जाते असं संगीत शास्त्र म्हणतात. ती पार्वतीची रागिणी आहे, म्हणजे तिला गौरी नाव का प्राप्त झालंय, ती पार्वतीची रागिणी आहे. तिच्या वर्णनामध्ये तिच्या हाती वीणा असल्याचं म्हटलंय, त्यावरून ती उत्तरकालीन सरस्वती देवते तिचं रूपांतर झालं असावं असं दिसतं. यावरून गौरीच्या ब्राह्मणीकरणाची सूचना आपल्यास मिळते. तिला ब्राह्मणांनी किंवा वैदिकांनी स्वीकारलं तेव्हा अशा तऱ्हेचं रूप तिथं तयार झालं. तंत्र आणि अवैदिक धर्माने तिचं स्थान अबाधित राखल्याची माहिती या सगळ्या माहितीतून मिळते. आणि तिचं पार्वतीशी काही नातं आहे, ते नातं काय आता आपण पाहू. आता पार्वती हा शब्द सांगतो की पर्वताशी संबंधित ती आहे. पर्वताला गिरी हाही एक पर्याय शब्द आहे, म्हणून गिरिजा असं तिला म्हणतात. आणि शैल हाय ही पर्वताशी संबंधित शब्द आहे, शैलजा. पार्वती, गिरिजा आणि शैलजा ही नावं पार्वतीसाठीच वापरतात. या सर्व शब्दापासून एक गोष्ट स्पष्ट होते की ती पर्वतीय समाजाची मातृदेवता, म्हणजे पर्वतावर राहणारे, पहाडावर राहणारे, डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांचीही मातृदेवता होती हे स्पष्ट दिसतं. आता गौरी हा जो शब्द आहे गौर नावाच्या पर्वताशी संबंधित आहे. म्हणजे गौर नावाच्या पर्वताला आपलं कुलचिन्ह मानणाऱ्या लोकांनी गौरी ही मातृदेवता पार्वतीशी निगडीत नंतर केली, त्यामुळे गौरवर्णीय आर्यांची मातृदेवता होती याला काही अर्थ नाही. कारण पार्वतीचं वर्णन करताना तिला अनेकांनी असं म्हटलंय ती गौरवर्णीय आहे, म्हणून ती आर्यांची मातृदेवता आहे, वैदिकांची आहे असं म्हटलंय. आता तिला ठरवण्याचं कारण काय आहे, त्या काही पुराणांमध्ये ज्या कथा आम्ही आली आहे ती पाहूया आपण. स्कंद पुराणातील कथेनुसार हिमालय आणि मीना हे पार्वतीचे माता पिता होते. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी डोंगराशी म्हणजे हिमालय हा तर पर्वत आहे, डोंगर नाही आहे, तर त्याच्याशी संबंधित तिचे माता पिता हिमालय आणि मीना होते. आता मीना हा एक पर्वतच आहे खरं म्हटलं, म्हणजे हिमालयाचे पर्वत आहे. नारदानी सांगितल्यावर मग हिमालय आणि तिचा विवाह शंकराची लावून दिला. नारदाचं पात्र पुराणे वापरतात मध्यस्थ म्हणून, बरेचदा कळदार म्हणून वापरतात. पण नारद शब्दाचा अर्थ तसा प्रत्यक्षात वेगळा आहे. नार म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा, जसं जल म्हणजे पाणी आणि जलद म्हणजे
देणारा म्हणजे मेघ, मेघ या अर्थाचा जसा तो शब्द आहे तसे या ठिकाणी पाणी देणारा एक वर्ग यक्ष संस्कृतीला पाणी देणारे म्हणतात आणि पाण्याचे रक्षक म्हणतात. नारद हा यक्ष संस्कृतीतून आलेला आहे पण पुराणांनी त्याला विनोदी करून टाकलाय, थोडा खलनायकी स्वरूपाची केल्या. म्हणजे या ठिकाणी त्यांनी शंकर पार्वतीचा विवाह जोडाला म्हणून त्याचं महत्व कुमार संभव वगैरे कालिदासा जे काव्य आहे त्यामध्ये खूपच महत्वाचं आहे. तर शंकराची रमामाण झाली असताना तिने त्याचे डोळे झाकले. शंकराच्या नेत्रामध्ये सोम सूर्य आणि अग्नीचा वास होता. म्हणजे तिथे अग्नी होता आणि सोम होता आणि सूर्यही होता, म्हणजे तेजपुंज असं त्याचं स्वरूप होतं. आणि त्याचे डोळे झाकले गेल्यामुळे सगळीकडे अंधकार झाला, कारण तो सगळ्या सृष्टीचा निर्माता वगैरे शैव संप्रदायात लोक मानतात आणि सृष्टीच्या विनाशाला आरंभ झाला हे पाहून ऋषींनी त्यांना आपली क्रीडा थांबवायला सांगितले आणि शंकराच्या सूचनेनुसार पार्वतीने अरुणाचल पर्वतावर तपश्चर्या प्रारंभ केली. गौतमाने तिला अरुणाचलाचं महत्व सांगितलं. आता हे पुराणिकांनी आपापल्या परीने त्या दैवतांचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ती कल्पकता आहे, कल्पना विलास आहे. या अर्थाने आपण या गोष्टीकडे पाहूया. भविष्य पुराणामध्ये पार्वतीने गौरीव्रत निर्माण करून त्याचं महात्म्य धर्मराजाला सांगितलं असं म्हटलंय. पद्मपुराण असं म्हणतं की अशोक सुंदरी नावाच्या पार्वतीच्या कन्येची ती कथा आहे. एकदा ती कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून, कल्पवृक्ष नावाचा काल्पनिक वृक्ष आहे तसा काही वृक्ष नाही, पुराणिकांनी त्याला निर्माण केलं आणि अतिशय लोकप्रिय केलं. म्हणजे त्याच्या छायेखाली आपण बसलो की सगळ्या इच्छा पूर्ण होतात असा अर्थ आहे. एकदा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून तिने आपल्या इच्छेनुसार अशोक सुंदरी निर्मिती केली. की अशी स्त्री पुरुषाच्या संगमाशिवाय समागमाशिवाय काही निर्मिती होत नाही. म्हणजे या ठिकाणी कल्पवृक्षाने मागितली मुलगी तर ती दिली अशोक सुंदरी नावाची. तिला सोमवंशी राजा दहुष याच्याशी तिचा विवाह होईल असं पार्वतीने म्हटलं. पार्वतीच्या शरीराच्या मळापासून गजाननाची उत्पत्ती झाली अशी कथा गणेश पुराणात आहे. तिचा परामर्श आपण विनायकाच्या संदर्भात जेव्हा माहिती पाहू तेव्हा घेऊ. कार्तिकेचा जन्म शंकरापासून झाला असं पुराण सांगतात. आता त्याची कथा आणखी स्वतंत्र आहे, तो आणखी वेगळा विषय आहे. तर तसं बाण आणि वीरभद्र यांना तिने आपली मुलं म्हणून मानलं. बाण हा स्वतंत्र वास्तविक बाणासुर नावाचं एक स्वतंत्र दैवतच आहे असुरांचा. वीरभद्रही स्वतंत्र आहे पण त्यांनाही तिने असं निर्माण केलं शंकराच्या संबंधाशिवाय. या कथांचा एवढा अर्थ होतो की पार्वतीच्या संप्रदायात गजानन कार्तिकीय बाण आणि वीरभद्रला मानणाऱ्या लोकांचा समुदाय जो होता त्या समुदायाचा समावेश झाला. पार्वतीच्या प्रचलित कथेनुसार ती दक्ष प्रजापतीची सती नावाची कन्या होती अशी ही सुद्धा कथा अतिशय प्रचलित आहे. दक्ष प्रजापतीची सती नावाची कन्या होती. दक्ष प्रजापती व शिवामधील संघर्ष टोकाला पोचल्यामुळे दक्षाने एका मोठ्या यज्ञात शिवाला आमंत्रण दिलं नाही. सतीला तो आपल्या पतीचा घोर अपमान वाटला. तिने यज्ञ मंडपात येऊन आपल्या त्याची निर्वस्तना केली व यज्ञकुंडात उडी घेतली. पुढे सतीने हिमालयाच्या पुढे जन्म घेतला तेव्हा तिचं नाव पार्वती झालं. आता हे स्वतंत्र देवता आहे पण या स्वतंत्र देवतांचं एकत्रीकरण किंवा विलिनीकरण जेव्हा होतं तेव्हा त्याला काहीतरी कारण सांगावं लागतं. पुराणिकांनी अशा कथा सांगितल्या. शैव पुराणात व रामायणात ह्या कथा आल्या आहेत. ती वयात आली तेव्हा तिला शिवाजी विवाह करण्याची इच्छा झाली. तिचे माता पिता तिच्या विवाहाची चिंता करत असता तेथे आलेला नारदाने तिला भिक्षा टेली नवरा मिळेल, भीक मागणारा, परंतु सर्वांना पूजनीय होईल असं नारदाने म्हटलं. ते ऐकून त्यांच्या चिंतेत भर पडली की बा मुलगी तर चांगली आहे, राजाची मुलगी आहे, तिला भिकारी मुलगा मिळाला तर तिचं पुढलं आयुष्य वाईटच जाणार ना, तर तिच्यावर हे संकट आहे असं वाटलं. तर हे संकट टळावं पण त्यांनी शिवाची पूजा करायला उपासना करायला सांगितलं. हे पार्वतीच्या मनासारखंच होतं. तिने एका पर्व शिखरावर शिवाची उपासना सुरू केली. मात्र शंकरावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो संन्यासीच होता. त्याला जर मन वळवण्याकरता देवानी मदनाला त्याच्याकडे पाठवलं. म्हणजे मदन हा कामदेव आहे आणि मदन जेव्हा जातो तेव्हा मग कामवासना निर्माण होते अशी एक संकल्पना ही ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आहे. त्यातले जे क्युपिड आहेत किंवा इतरही देवता आहेत तर ते सगळे कामवासनेचे देव आहेत. तर त्यांनी मग शिवाला संताप आला की आपल्यात कामवासना निर्माण झालीच कशी, आपण तर योग्य आहोत. तर मग त्यांनी तिसरा डोळा काढला आणि मदनाला जाळलं आणि ही मदनाच्या जाळण्याची कथा होळी या सणाशी संबंधित पुढे जोडली गेली. पार्वतीला हे समजल्यावर तिने आपली तपश्चर्या अधिक उग्र केली. ते पाहून शिवाचं मन द्रवलं आणि प्रसन्न होऊन तिच्याकडे उभा राहिला. हिमालयाने मोठ्या आनंदाने त्यांचा विवाह लावून दिला अशी कथा पुराण सांगतात. आता या कथेचं काय कारण आहे? तर पार्वतीला स्वीकारलं आर्यांनी, वैदिकांनी स्वीकारलं, त्यामुळे मग तिच्या काही कथा आणखी वेगवेगळ्या रूपात तयार झाल्या. पार्वतीचं पर्वतात असणं आणि तिच्या आराधनेचं स्वरूप पूर्णपणे भारतीय
द्रविड संस्कृतीचं प्रतीक आहे. शिवाचा यज्ञ विध्वंस हे आर्यांच्या यज्ञ संस्कृतीच्या निषेधाचं प्रतीक आहे. मग ती आर्य असण्याला कोणतंच कारण उरत नाही. तिचं एक नाव उमा आहे. आता उमा हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याविषयी लक्ष्मण शास्त्री जोशी काय म्हणतात ते पाहूया आपण. त्यांचा पण शिव उमा संप्रदाय भारतात आर्यपूर्व काळापासून प्रचलित आहे. परंतु उमा ही मध्य समुद्रीयांची देवी देवी माता होतील या वास्तवाची नोंद करतात. ते म्हणतात की ही उमा ही देवता भारतातली नाही आहे. मध्य आशिया म्हणजे इराण इराक या भागातून ती आली आहे. तिचा रुद्रपत्नी म्हणून वेदामध्ये उल्लेख नाही असं सांगून तिचा शिवाशी संबंध असल्याचं लिहितात. शिव आणि रुद्र ह्या दोन स्वतंत्र देवता आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. पण काही लोकांचं म्हणणं आहे की शिव आणि रुद्र हे एकच आहे. तर अशा प्रकारची ही एक मांडणी काही लोकांनी केली आहे. त्यात त्यात शिव आणि रुद्र हे एकत्र आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे. त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर इथे असं म्हटलंय की फरक आहे. शिव आणि रुद्र हे वेगळे आहे असं या ठिकाणी लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात. आणि पुढे मग ते दोन देवतांचे संप्रदाय एकत्र आले आणि मग शिव आणि रुद्र एकच आहे असं मानलं गेलं. तर त्या पार्वती उमा पार्वती आर्य होती या समजुतीवर पडदा होता तो दूर झाला आणि गौरी तिचं नाव होतं हे स्पष्ट होतं कारण ते पर्वताशी संबंधित आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला अनेक ग्रंथातून सापडते. तर ह्या माहितीची थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहिली आणि विस्तार करणं आपल्याला शक्य नव्हतं. तिथे आपण थांबूया. खरं आहे सर. तुम्ही माहिती सांगितली गौरी या मातृदेवतेबद्दल. मला एक छोटासा प्रश्न आहे सर. आता ह्या ज्या गौरी येणार आहेत गौरी सण, तर ती महालक्ष्मी म्हणून पण काही ठिकाणी ज्येष्ठा गौरी म्हणतात, काही ठिकाणी गौरी म्हणतात, काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणतात. तर ही महालक्ष्मी वेगळी आहे का, ज्येष्ठा गौरी वेगळी आहे का, ही गौरी वेगळी आहे का, कसं काय सांगता येईल? हो नाही, खरा प्रश्न फार महत्वाचा यासाठी आहे कारण महालक्ष्म्या हा जो व्रत होतो तेव्हा दोन गौरी दाखवतात आणि एकेला ज्येष्ठा गौरी एकेला कनिष्ठा गौरी असं म्हणतात. ह्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी काय प्रकार आहे आणि महालक्ष्म्या हा शब्द कसा आला, त्यालाच गौरी कसं म्हणतात, याविषयी आपण पुढल्या भागात पाहूया. त्याच्या आधी आपण आता गणपती उत्सव आहे उद्यापासून सुरू होत आहे तेव्हा विनायकी हिंदी मातृदेवता आहे तिच्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहू आणि पुढे मग तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर महालक्ष्म्या नावाच्या भागात आपण देऊ. येस सर, येस सर. श्रोते हो, ही होती गौरी या मातृदेव देवतेबद्दलची माहिती. पुढच्या भागामध्ये आपण विनायकी आणि महालक्ष्म्या या मातृदेवतांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही इतरही भाग डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टवर पाहू शकता. मराठी दर्शन या युट्यूब चॅनलवर जाऊन पॉडकास्ट हा मेनू आहे, तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व एपिसोड दिसतील. त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. सर, पुढच्या भागामध्ये भेटूया. हा होता भाग 25. 26 भागामध्ये आपण विनायकी या मातृदेवतेबद्दल चर्चा करूयात. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.